शरद पवार यांनीच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर रहावं अशी मागणी मागच्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ने लावून धरली आहे आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयामध्ये शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भात नेमलेल्या समितीची बैठक पार पडणार या बैठकीमध्ये अध्यक्ष निवडायचा की कार्याध्यक्ष करायचा यासंदर्भातला निर्णय होणार असल्याची माहिती आहे परंतु या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय परिसरात शरद पवार यांनीच अध्यक्ष या संदर्भामध्ये पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान याचा आढावा घेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिलीप पवार यांच्याशी बातचीत केली आहे निलेश बुधावले यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर आहे मुंबईतलं हे राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आणि या पर प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आपण पाहतोय की अनेक या ठिकाणी जे पोस्टर्स लावलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शरद पवार यांनाच अध्यक्षपदावर राहावं अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं यासोबतच मुंबई राष्ट्रवादीच्या वतीनं हे पोस्टर्स या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत तत्पूर्वी दुसरी एक महत्त्वाची बाब सकाळपासूनच या ठिकाणी कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहेत आपल्यासोबत दिलीप पवार आहेत जे जवळपास एकोणीशे अष्ट्याहत्तर पासून शरद पवारांसोबत काम करतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही ओबीसीचे उपाध्यक्ष आहात प्रदेशचे पासून काम करताय काय तुमची भावना आहे सर आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ईश्वर बाळबुद्धे यांनी परवाच त्यांची भूमिका स्पष्ट केली की सुप्रियाताई जरी अध्यक्ष झाले तर आम्ही महाराष्ट्रावर फटाके फोडू आमच्या अध्यक्षांची भूमिका ही अतिशय योग्य भूमिका आहे अध्यक्षांची परंतु आज कार्यकर्त्यांना माझा एक विनंती आहे की आज जर आपण साहेबांच्या तब्येतीचा विचार केला साहेब जर आपल्याला अनेक वर्ष आपल्याबरोबर पाहिजे असतील तर साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो माझं वैयक्तिक मत की साहेबांनी तो घेतलेला निर्णय मला योग्य वाटतो आणि आम्ही अजितदादांना मानणारे कार्यकर्ते आहोत दादा कधी आयुष्यात त्यांचं चुकीचं काम करत नाही त्यांचा फॅमिलीमध्ये फॅमिलीमध्ये सगळेजण बसलेत तो निर्णय घेतला आहे आणि सुप्रियाता या संसदपटू आहेत आज देशभरात त्यांनी किती वेळा संसदपटू म्हणून आपला पुरस्कार ज्या पद्धतीनं दोन दिवसांमध्ये कार्यकर्ते मुंबईला येऊन धडकला आहे त्यांचं असं मत नाही की शरद पवारांना अध्यक्षपदावर राहावं कार्याध्यक्ष कार्यकर्त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे कारण आपण आपल्या घरात जरी भावाभावात भांडणं असली परंतु वडील आपल्याबरोबर असले पाहिजेत हा आशीर्वाद कायम असला पाहिजे वडील गेले की त्या घराला पण राहत नाही हे अगदी निश्चित आहे म्हणून साहेब असायलाच पाहिजे कारण आमच्या पक्षावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आज या कमिटीच्या माध्यमातून नेमका काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं राहील कॅमेरामन उत्तम कुटेयारचा निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट